अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ आपलं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल, आज आपण कुठे आलो आहोत, समोर इतका छान कारंजा पडतो आहे, साक्षात हनुमंत उभे आहेत. तर आज आपण आलो आहोत बेळगावमध्ये. बेळगावमधून मग आपण पुढे जाणार आहोत. तर बेळगावमध्ये संभाजीच्या पुतळ्याजवळ मेन हायवेवर आपण इथे उभे आहोत. जाताना टिळकवाडीमध्ये आपल्याला मिलिटरी महादेव म्हणून एक महादेवाचं मंदिर लागतं. चला महादेवांचं दर्शन घेऊया. बेळगावमध्ये पाहिलं तर भरपूर अशी स्थळे आहेत जी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. आणि सर्वात जुनं आणि प्राचीन असं शिवमंदिर हे म्हणून ओळखलं जातं. मिलिटरी महादेव ह्यासाठी याला म्हटलं जातं की हा संपूर्ण मिलिटरीचा भाग येतो आणि आर्मी लोकही इथं दर्शनासाठी येत असतात. त्यांचं हे पूर्वी पर्सनल देऊळ होतं, पण नंतर ते सर्वांसाठीच खुलं करण्यात आलं. तर हे शिवलिंग खूपच प्राचीन आहे. तर इथं शिवलिंगासमोर दोन नंदी आपल्याला पाहायला मिळतात आणि इथं प्रत्येक खांबावरती 12 ज्योतिर्लिंगांची नावे देण्यात आलेली आहेत आणि त्याचबरोबर त्यांचं स्वरूप देखील आपण इथे पाहू शकतो. तर 1955 साली या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे. पूर्वीचं मंदिर फार जुनं होतं आणि त्याच्यानंतर हे सर्वांसाठी खुलं करण्यात आलं दर्शन घेण्यासाठी. तर आपणही इथे एक दिवस संपूर्ण घालवण्यासाठी तुम्ही येऊ शकता. अत्यंत शांत आणि सुंदर असं ठिकाण आहे. तर भव्य मोठा असा सभामंडप आपल्याला दिसत आहे. इथून आपल्याला 4 पायऱ्यावर चढून मग आणखीन एक सभागृह लागतं आणि त्यानंतर शिवलिंग गर्भगृहामध्ये आहेत. ते अत्यंत कमी ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळतं की दोन नंदी शिवलिंगासमोर विराजमान आहेत. दुपारची वेळ आहे त्यामुळे मंदिर गाभारा मेन बंद आहे. मोठ्या झाडांनी घेरलेलं असं हे सुंदर मंदिर आणि समोर आपल्याला हा बगीचा पाहायला मिळतो. तर अगदी शाळेतली पिकनिक देखील इथं येते. खूप भव्य आणि मोठा असा परिसर आहे. एक गोष्ट सर्वांना मी सांगू इच्छिते की माझं बालपण हे बेळगावमध्येच गेलं होतं, त्यामुळे लहानपणी मी खूप वेळा इकडे यायचे. अगदी दर रविवारी देखील आम्ही इकडे यायचो आणि खूप मज्जा मस्ती करायचो. समोर बरोबर महादेवांसमोरच श्रीकृष्ण भगवान आपल्याला पाहायला मिळतात. तर सुंदर अशी छान मनमोहक त्यांची मूर्ती आहे आणि आजूबाजूला कमळाचं स्वरूप आहे आणि ज्याच्यामधून कारंजे सोडले जातात रात्रीच्या वेळी आणि लाईट्स देखील लावले जातात त्यामध्ये.
तर संध्याकाळचं दृश्य अगदी पाहण्यासारखं असतं कृष्ण भगवानांना. संध्याकाळच्या वेळी तुम्ही आलात तर अवश्य भेट द्या या मंदिराला. मंदिराच्या उजव्या बाजूला लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पार्क आहे. तर तिथं भरपूर सारे झोपाळे सीसॉ वगैरे आहेत. तर माझ्या पण अगदी लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. तर आम्हाला जास्त वेळ इथे घालवता आला नाही, पण लहानपणीच्या आठवणी अगदी आपल्या काही खास असतात. त्यातलीच माझी ही एक आठवण आहे. तर तुमच्या काही अशा लहानपणीच्या आठवणी असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. अगदी गोव्यामध्ये आपण पाहिलेलं होतं ते सलोलीम डॅम, अगदी तिथं जशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं फळं फुलं आपल्याला पाहायला मिळाली, अगदी तशीच वेगवेगळ्या प्रकारची झाडे आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि तीही खूप मोठी मोठी आहेत. इकडे प्राणी संग्रहालय देखील आहे. अगदी मी लहान असल्यापासूनही आहे आणि भरपूर वेगवेगळ्या प्रकारची प्राणी आपल्याला इथे पाहायला मिळतात. जसं की आता आपण पाहतोय काही हरण आपल्याला दिसत आहेत, आणखी भरपूर प्राणी तिकडे आहेत. जर आणखीन कोणाला माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की बेळगावमध्ये आणखी कोणकोणती ठिकाणे आहेत जी आपण पाहू शकतो. श्री स्वामी समर्थ.